पंढरपूरजवळ मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे, तसेच ट्रेलर देखील जळाला आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरपासून जवळ असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे. यामध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूआडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली.